विषयाची माहिती सांगणार आहे. तर आपले वाहन रस्त्यावर चालत असताना अचानक काय होते, बंद पडते, किंवा त्यामध्ये वाहनामधील क्लचमध्ये म्हणजे क्लच प्लेट गेली वगैरे असेल तर आपल्याला ती काय ती बदलावी लागते. त्यासाठी आपण तिथं आपण तो त्या जागेवर काय करू शकत नाही, बदलू शकत नाही. त्यासाठी आपल्याला तर आपले वाहन हे काय करावं लागते, टोचन नेऊन गॅरेजपर्यंत म्हणजे पोचावं लागते. त्यासाठी आपल्याला वाहन टोचन करणे आवश्यक आहे. तर टोचन करताना आपल्याला दुसऱ्या एका गाडीचा वापर करावा लागतो, म्हणजेच वाहनाचा वापर करावा लागतो. समजा आपली कार आहे तर या कारला टोचन करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर ते कशाप्रकारे ते आपण आपलं वाहन आहे हे वाहन टोचन करावं लागतं, तर ते मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे दाखवून देणार आहे. तर आता एक साखळी, आता दोन वाहन आहेत, आता ही एक वाहन आहे. ह्या वाहनाला आपण ह्या ठिकाणी काय केलं आहे, ह्या इथे एक हुक आहे, ह्या हुकला आपण ही आपण काय केलेली आहे, ही साखळी बांधलेली आहे एका वाहनाला काय करायची, आपल्याला जो वाहन आपल्याला हे आता एक वाहन आहे तो वाहन खेचून जाण्यासाठी तो जो जो गाडी आपली पुढे नेणार आहे ते गाडी त्या गाडीला काय करायची, ही साखळी बांधून घ्यायची. तर बांधून घेताना आता हे आपलं एक ऐकलंय, हा दुसरं वाहन आहे. तर ह्या हे वाहन काय झालेलं आहे, आपले क्लच प्लेट वगैरे गेले समजा, म्हणजे ते खराब झालेलं आहे. समजा वाहन चालू होत नाही, तर वाहन चालू न झाल्यामुळे आपल्याला हे वाहन काय करायचे, गॅरेजपर्यंत किंवा वर्कशॉप ऑटोमोबाईल वर्कशॉपपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला हे वाहन टोचन करणे आवश्यक आहे. तर कसं करून घे, टोचन करून घे, पहिलं हुक लावून घ्यायचं आहे. तो पूर्ण टाईट करून घ्यायचा हुक. केल्यानंतर एक नट बोल्ट घ्यायचा आणि त्या साखळीच्या त्यामध्ये दोन नट बोल्ट काय करायचा, फिक्स बसून घ्यायचा. आता ही साखळी, या साखळीमध्ये हा एक नट काय करायचा, नट बोल्ट फिक्स करून टाकायचा, म्हणजे फिक्स बसण्यास फिक्स केल्यानंतर तो पूर्ण टाईट करून घ्यायचा. नट पूर्ण काय करायचा, फिक्स करून घ्यायचा आणि फिक्स करून घेतल्यानंतर ही साखळी काय करायची, असे वाढून घ्यायची. हे पूर्ण बसले आहे याची काळजी घ्यायची, म्हणजे हा नट बोल्टवर हा नट हा बाहेर निघू नये. तर हा फिक्स झालेला आहे. तर आपल्याला हा फिक्स झाल्यानंतर आता हा ही पुढची गाडी आहे, ह्या पुढच्या गाडीद्वारे ही समजा हा मागील ही गाडी काय करायला चालती तिथून न्यायची आहे. तर ह्या मागच्या गाडीमध्ये एक चालक बसणे आवश्यक आहे. तर त्या पुढच्या गाड्यानंतर पुढे हा जी वाहन आहे ही काय केली पाहिजे, हळूहळू चालू म्हणजे कमी स्पीडमध्ये काय करायची, गाडी चालवायची. आणि पाठीमागल्या गाडीमध्ये बसणाऱ्याने आपला समान म्हणजेच रस्ता हा जर सपाट असेल तर तो म्हणजेच आपला इंजिन चालू करून गाडी समजा न्यूट्रलमध्ये असली तरी चालती. न्यूट्रल असल्यामुळे नंतर आता एखाद्या वेळेला समजा उतारा असेल तर उतारा असल्यामुळे ही गाडी काय होईल, या उतारामुळे पुढे जाण्याची शक्यता असते. तर उतारामध्ये जर गाडी ही काय करायला लागेल तुम्हाला, की थोडासा ब्रेक मध्ये मारून घ्यावा लागेल, त्यामुळे गाडी ही ह्या पुढच्या गाडीवर आदळणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. तर अशा प्रकारे तुम्हाला मी या गाडीचे टोचन कसे करावे, म्हणजे गाडी ही कसे करावी याबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती दिलेली आहे. धन्यवाद.